कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीवरती चाकू हल्ला केला आहे. हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु विद्यार्थ्याने स्वतःवरती हल्ला केला आहे, त्यामुळे नेमकं कारण काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. विद्यार्थी जवळच्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. विद्यार्थिनी प्रेसिडेन्सी कॉलेजची आहे, ती तिथं बीटेकचं शिक्षण घेत होती, तर विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजमध्ये BCA करत होता. ज्यावेळी विद्यार्थ्याने चाकू हल्ला केला त्यावेळी विद्यार्थिनीसोबत असलेल्या मैत्रिणीने आणि सुरक्षा रक्षकाने तिला रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी विद्यार्थिनीला मृत घोषित केलं. पवन कल्याण या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकमेकांना ओळखत होते, त्याचबरोबर दोघेही कर्नाटकातील एकाच गावचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर होण्याची पोलीस वाट बघत आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.